ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत, त्याआधी महाविकास आघाडीकडनं ठाण्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. दरम्यान या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. ठाण्यात राजन विचारे यांचा निवडणूक अर्ज दाखल होतो आहे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे माझ्यासोबत आहेत. नक्कीच, आणि एकच शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. चोरांना तुम्ही शिवसैनिक म्हणू नका, ते मिंदे गट जो आहे तो पक्ष चोरणारा भात चोरणारा चोर गट आहे. एकूण आता इथे लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येते. बिलकुल नाही, भाजप त्यांना सीट देणार की नाही ह्याच्यावर पण प्रश्न आहे. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, मिंदे गँग वर्सेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी ही लढत होणार आहे. डरपोक लोकांना ठाणे कधी साथ देणार नाही. डरपोक ते आहेत जे गुजरात, गुवाहाटी आणि गोव्याला पळून टेबलावर नाचले होते. ठाण्यात हे ठाणे अनेक वर्ष गड राहिलं. ठाण्यातून जी मिंदे गँगची एक्सट्रॅक्शन चालते, हफ्तेगिरी चालते, ती पूर्णपणे बंद करू. गुंडगिरीला तर आम्ही चालू देणार नाही. हॅट्रिकची शक्यता दोन वेळा राजन विचारे खासदार 100% राजन विचारे साहेब पुन्हा एकदा हॅट्रिक मारून दिल्लीत जाणार. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, आम्ही संविधान रक्षणासाठी सगळे लढत आहोत. तुम्ही अर्ज भरायला चालला आहात पण विचारे साहेब भरतात, म्हणजे महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल होतोय, महायुतीकडून अजूनही उमेदवाराची निश्चिती नाही. महायुतीमध्ये मिंदे गँगला तिकीट मिळेल की नाही इथपासून सुरुवात आहे. एकूणच एकूण ठाण्यामध्ये आज ह्या ज्या पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, महाराष्ट्रभर कसं वातावरण दिसतं? महाराष्ट्रात बघा आपण, संपूर्ण देशात बघा आपण. इंडिया आघाडीचं सरकार येणार हे लिहून घ्या. माझ्या बरोबर या ठिकाणी सर्व शिवसैनिक आहेत, इथली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील सोबत आहेत. अशा यामुळे नक्कीच ही हॅट्रिक जी आहे ते राजन विचारे साधतील अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.